या नदी चा पार ते थे एक माझे गाव होते, या नदी चा पार ते थे एक माझे गाव होते। कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे तेव्हा काय माझे नाव होते। कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। माणसानी एखादी गोष्ट ठरवली की मग त्याला दुसरी गोष्ट पटवून देण्यात काहीही हशील नसत। सुभाषरावांना मुळी मोगऱ्याला नांदवायचंच नाहीये। तिच्यासारखं स्वच्छपणे जगाकडे बघणं सगळ्यांना जमलं तर हार्दे प्रश्न सुटते। हे सगळं खरंय ऋषी, पण हा सगळा जर तरचा मामला आहे आणि बाकीच्यांचं जाऊ दे ना। मोगऱ्यात यायचा प्रश्नही तसाच आहे ना। अजून मोगराताई आणि केशव एकत्र यायला हवेत। हो, मला त्यांचं लग्न करायचं। काय? तातू आलोय मी, दादू भट। दादू भट आलास, खरंच आलास। अरे आत ये ना, दारात का उभा आहेस? आधी खात्री करून घेतो, दारातूनच परत पाठवायचा भेद नाही ना तुझा। खरोखरच तूच निरोप पाठवला होतास ना मधुसूदनच्या हाती? हो रे बाबा, मीच पाठवला। अगदी हात जोडून निरोप दे असं बजावून पाठवलं। दिला तसाच दिला निरोप। गुरव तसा हाडाचा गरीब माणूस रे तातू, तू जसा द्यायला सांगितलास तसाच दिला त्याने निरोप। खर म्हणजे मीच तुझ्या घरी येणार होतो रे दादू, पण काय अहंकार आडवा आला? पद्मानी थांबवलं की घाबरलास मला? हो घाबरलो तुला मी दादू, खरंच घाबरलो। तुझ्या विश्वासाने केशवची जबाबदारी माझ्यावर सोपवली होतीस, त्या विश्वासाचा घात केला मी। ती जबाबदारी नाही निभावू शकलो मी। तुझ्या केशववर नाही नाही ते आरोप केले, त्याला आयुष्यातून उठवला रे मी। त्या निष्पाप मुलावर शिखलफेक केली रे मी। सरासर विचार न करता, पुढचं मागचं भान न ठेवून, तारतम्य खुंटीला टांगून अगदी वाईट वागलो रे मी। फक्त माझ्या मुलीचा विचार केला, पण केशवच्या बापाच तुझ हृदयही कळवळेल याचा विचार नाही केला रे मी। एवढा निष्ठूर कसा रे झालो मी, आणि जागा झालो तोही सत्सद्विवेक बुद्धीची टोचणी लागली म्हणून नाही रे। सत्सद्विवेक बुद्धीची टोचणी लागली म्हणून नाही, केवळ ते मूल सुभाषरावांचं आहे याचा निर्वाळा डॉक्टरनी दिला, तारखांचा मेळ जमला, सगळं चित्र स्पष्ट झालं,
म्हणून केशववरचा आरोप दूर झाला रे, पण मुळात संशय घेतलाच ना आम्ही. संपल, आम्ही संशय घेतला, बाकी काय राहिलं. तारतम्य सुटलं की फरफटतो माणूस भावनेच्या मागे, आणि भावना समुद्राच्या भरती ओटी सारख्या असतात. किनाऱ्याच्या रेषेचा तोल नाही सांभाळू शकत त्या. ओटी असली की रेषेच्या मागे राहतात, आणि भरती असल्यावरती रेषेच्या पुढे निघून जातात. तारतम्य असेल तर वाळूतही पाय रोवून उभं राहता येत, नाहीतर ती निष्ठतच जाते. लाटा येत राहतात आणि पायाखालची वाळू निष्ठत राहते. तो दब तुझ्यात आहे दातू, तातू वाहतच गेला भरती ओहटीच्या लाटेत नेहमीच. पण भानावर आल्यावर तुला चाक मारली रे मित्र, क्षमा मागण्यासाठी. हात सोडून क्षमा मागण्यासाठी. उशिरा आलेलं शहाणपण आणि उतार वयात झालेलं मूल माणसाला भांबावून टाकतात, कारण काळाचं गणित चुकवून आलेले असतात. म्हणजे मला क्षमा नाही करणार दादू? क्षमा एवढा मोठा नाही रे मी, क्षमा तर तू करणार. मी कोण? मीही तुझ्यासारखाच, तुझ्या इतकाच साधा सरळ हाडा मासाचा माणूस. मलाही इतकंच कळतं की दिवस रात्र घराच्या एका कोपऱ्यात उदासपणे बसलेल्या माझ्या मुक्या केशवला बघितलं की दादू आरोप केला. प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला, मी कुठे केशववर आरोप केला. ओळखीच्या तेव्हाच पण सुटला. आता जखम तिथे इथे. श्री गणेशाय नमः. नारद्वाच प्रणम्य शिरसादेवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायु कामार्थ सिद्धे. प्रथमम अक्रतुंडम च एकदन्तम द्वितीयकम तृतीयम कृष्णपिंगाक्षम गजवक्त्रम चतुर्थकम लंबोदरम पंचमम च षष्ठम विकटमेव च सप्तमम इग्नराजेन्द्रम धूम्रवर्णम तथाष्टमम नवमम बालचंद्रम च दशमम तु विनायकम एकादशम गणपतिम द्वादशम तु गजाननम द्वादश तानि नामानि त्रिसंध्यम या पठन नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिक्रम प्रभु. इति श्री नारदपुराणे संकष्टनाशनम नाम श्री गणपति स्तोत्रम संपूर्णम. मधुसूदन श्रीपाद भट इले. श्रीपाद भट यावा यावा यावा. मुंबई सून कधी इलास? आजच आलो पहाटे. प्रवासाचा त्रास झालेलो दिसता. नाही प्रवासाचा नाही, मुंबईतल्या गोष्टींचा त्रास होतोय मला. म्हणजे? अरे कुंदाच्या लग्नाची तारीख आपण पुढे ढकलली आहे खरी, पण ती पण आता 15-20 दिवसावर येऊन ठेपली. अजून आमच्या होणाऱ्या जावयांची बैठकच झाली नाही अंतिम अशी. दौऱ्यावर गेले ते ऑफिसच्या महत्वाच्या. श्रीपाद भट मी काय म्हणतोय? तू काही म्हणू नकोस रे. चार खेपा झाल्या मुंबईला, तरी सुद्धा प्रत्येक वेळेला या ना त्या कारणाने भावी जावयाची भेट होतच नाहीये. तशी घरची मंडळी भेटतात, अरे पण ती भेटून काय उपयोग? सूत्र सगळे आमच्या जावयाच्या हातात. मोठा लीडर माणूस हो, सगळ्या गोष्टी अगदी स्वतः ठरवणार. हो पण त्या ठरवण्यासाठी भेट व्हायला हवी ना.
ती होत नाही आहे म्हणून जरा चलबिचल झाली आहे मनात। नाही, 4 दिवसांनी परत जाणार आहे मुंबईला, सगळी आकणी पक्की झाल्याशिवाय मला चैन नाही पडणार। पण श्रीपाद भट, मी एक सांगू काय तुमका? बर, ते जाऊ दे। इथे काय सगळं व्यवस्थित? त्या दिलीप कोताचं काय, हिरट्या चालूच आहेत का त्याच्या गावात? अजिबात आवडत नाही तो मला माणूस, फार घमंडीत वावरत असतो। पोयसरीला दाखव म्हणाव काय ते घमेंड। हे गाव कनवटीला लावायचा प्रयत्न करू नकोस, तातू खोताचा व्याही होतोय ना आता, आता तोरा बघायलाच नको। बर, मोगरा केशव प्रकरण कुठपर्यंत आलंय? जाण्यापूर्वी तातूंशी स्पष्ट शब्दात बोलून गेलो होतो मी, नाही सभा भरवण्याची वेळ आणू नका म्हटलं। दादू भटालाही समज द्यायला हवी एकदा। अरे यांच्याच मुलांनी असे आदर्श ठेवले लोकांसमोर, तर बघायलाच नको। हो, आणि या गोष्टींमध्ये देवस्थानच्या माणसांनीच लक्ष घालायला हवे ना। वय वय। बर, विष्णूचं काय झालं पुढे? पोलिसांनी काही हालचाल केली की नाही? म्हणजे पोलिसांनी 4 तडाखे दिले नी, पण तो खणखणीत सांगता की त्यांना तुमच्यावर हल्लो करूकच नाही म्हणाल। तो असंच म्हणणार? अरे कोण असा हरिकलाल स्वतः कबूल करेल? तसा नाही, पण तो म्हणता माका श्रीपाद भटांचो राग येता, पण मी समोरासमोर भांडा ना त्यांच्याशी, असो भेकडासारखो चोरून हल्लो नाही करूचो मी। काय माका त्याचं म्हणणं पट्टा? सत्य आहे तुझ्या बोलण्यात, शेवटी दादू भटांचा मुलगा आहे ना तो। शिवाय श्रीपाद भटाक सोडूचं नाही असं जर तो धडधडीत सांगता, जर त्यांना खरोच हल्लो केला नसता तर त्यांना छाती पडवून सांगितल्या नसता ना, मीच हल्लो केलंय म्हणाल। हा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण मग आता काय? त्याच्यावर आपलं संशय नाही असा जर आपण पोलिसांका सांगला तर ते त्याचं पिच्छो सोडून देतील ना, आणि त्याचा समज देतील। असं म्हणतोस? वय, म्हणजे माका तरी असं वाटत। अरे पण मग हल्ला केला कोणी? कोण एवढा वाईटवर आहे माझ्या? मधुसूदन, त्या दिलीप खोताचा हात नाही ना याच्यात? हा, मी त्याला हे घाव घशात घालू देणार नाही, हे पक्क ठाऊक आहे त्याला। चल, त्याच्यावर संशय हे कळूया पोलीस। मी? अरे घाबरतोस की काय त्या दिलीप खोताला? नाही घाबरणं नाही, मी कित्याक घाबरतोय? चल तर मग, नंतर देवाच्या लग्नाचेही गडबड आहेच, आणि ती तयारीही तुलाच करायची आहे मधुसूदन। हा, पण मी नसलो तर इथलं सगळं सुरळीत व्हायला हवं, अगदी नियमानुसार। चल। देवा, हा इलय इलय इलय। राहिले आयुष कोठे लावण्यासाठी पणाला, राहिले आयुष कोठे लावण्यासाठी पणाला, साठी पण घेतले जे श्वास तेही, घेतले जे श्वास तेही, हारलेले दाव हो ते। ऋषी, ऋषी, अरे कुठे गेलो होतास तू? तातीची तब्येत परत बिघडली होती, तू घरात नाही असे सांगण्याचं धाडसच झालं नाही माझं। फार मिनतवारींनी आता निजवून आलं तिला, निदम मला तरी सांगत जा रे ऋषी। एकतर आता मला शालिनीशी नाही बकुळेशी लग्न करायचं असा स्पोर्ट केलंयस, आता पुढे काय होणार आहे कोणालाच ठाऊक नाहीये, सगळंच अधांतरी आहे रे मुकुंदा। मोगरा तेचा प्रश्न सुटल्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही, हे ठाऊक आहे ना तुला? मला सगळं ठाऊक आहे ऋषी, पण जगाला आपल्या इच्छेप्रमाणे नाही वाकवतायत। साध्या त्या सुभाषरावांना सरळ नाही करू शकलो, आता तर आपले अर्ध्या जमिनीचे मालक झालेत ते। आता बघ
त्यांची उर्मी आणि मस्ती कशी वाढते ते। शिवाय आता बाळही सुभाषरावांचं हेही पक्क झाले, आता बघ तू कसे नाचवतील ते आपल्याला। मुकुंदा का खोटं वाटत तुला म्हणजे ना ऋषी, अरे जगात लबाड माणसं असतात हे सत्यच कळलेलं नाही अजून, इतका भ्रमात आहेस ना तू ऋषी की इतका आशा इतकी स्वप्न बाळगतोस ना तू की का बघून येत माणसाने स्वप्न ठेवू नयेत आशा? ठेवाव्यात, नक्की ठेवाव्यात, पण जी स्वप्न सत्यात उतरवण्याची आपल्याकडे हिंमत असते अशी स्वप्न बघावी, आणि स्वप्न बघताना सत्याची जाणीव मनात नेहमी धगधगत ठेवावी, तरच स्वप्न व्यवहारात उतरवता येतात। पण मुकुंदा मोगरा त्याच्या बाबतीत मी फक्त स्वप्न बघत नाहीये, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडतोय ना मी, पण त्याच 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 पण बद्दल बोलतोय मगापासून। मोगराताईंनी केशवचा ध्यास घेतलाय म्हणून तू मोगराताईला आणि केशवला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोयस, भले कायदेशीर मार्गाने असेल पण तिथेच तर सगळी मेख आहे ऋषी। म्हणजे तिच्या पोटी केशवचं बाळ आहे असा गवगवा गावभर झालाय। एकीकडे आपण डॉक्टरांच्या आधारे हे सगळं नाकारतोय आणि दुसरीकडे मोगराताई आणि केशवला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, हे किती परस्पर विरोधी आहे कळतंय का तुला? यावरून केवढा कल्लोळ माजेल याची कल्पना आहे का तुला? पण पण म्हणून तिला आपण अशाच कोणत्या तरी साखळदंडात बांधून टाकायचं का मुकुंदा? मला नाही जमणार। मला नाही जमणार, ठाऊक नाही तुला नक्की काय जमणार आहे प्रत्यक्ष। तुमच्या जीवाची ही तगमग पाहवत नाहीये हो पद्मा। नियतीने दुहेरी दान टाकलाय माझ्या पदरात, पण विश्वासघाताचा हा दुसरा फटका माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचा आहे। पुन्हा भावीनच, तुम्ही काहीही बोलू नका, तुमची तर संमतीच असणार आहे। पद्मा तुम्ही शांत व्हा, आपण बोलूया। काय बोलायचं राहिलंय आता? इतिहासाची इतकी पुनरावृत्ती, होणाऱ्या नवऱ्यानं भाविणीचा ध्यास घेतला होता आणि आता मुलगा मुलगाही त्याच पावलावर पाऊल टाकून पुढे जातोय। वा पद्मा, तुमची तर परमेश्वरा शपथ सांगतो यामध्ये माझा जराही हात नाही, ही गोष्ट तुमच्या बरोबरच कळली मला। तुमचा तर होकारच असणार आहे। पद्मा, मनातली अडी काढून टाकणारच नाही गो तुम्ही? जे माझ्या मनात नाही ते माझ्या मनात आहेच हा हट्ट सुद्धा नव्हता। माझ मन जस आहे तस पाहन एकदाच, चढीमुळे या हट्टामुळे एक मोठा अडसर निर्माण झालाय आपल्या आयुष्यात, त्याडीमुळे सगळं आयुष्य कुंठित झालंय आपलं। पद्मा हा दगड दूर करा ना, बघ खळाळत पुढे आयुष्य व्हायला गेलं आपलं। आयुष्याच्या उतारावर उभे होत आपण, थोडीच वर्ष उरली असतील आपल्या आयुष्य,
पण आपण किती वर्ष एकत्र घालवली यापेक्षा ती कशी घालवली हे महत्वाचं नाही का? कमावलेलं सगळं आपण परत मिळवू शकतो. नवरा आपला नव्हता, मुलगाही आता आपल्यापासून दुरावतोय. त्याच्याऐवजी उलटा विचार करून पाह ना पद्मा. हा नवरा तुमचाच होता आणि मुलगाही तुमचाच आहे. ही हाताची घडी कट घातलेली आहेत ना तुम्ही हट्टनी, थोडीशी सोडा, हात मोकळे करा आणि पा सुख धावत येईल तुमच्या कवे. गुरुजी मी मरणार आहे. मोगरा ताई, अगो अगो असं अभद्र कित्याक बोलतस? चिमुकला बाळ असा तुझ्या पोटात. वनसनच्या निमू सारख ना? हो हो निमू सर. मला ना खूप आनंद झालाय, निमू सारख बाळ होणार आहे मला. पण गुरुजी सुभाषराव म्हणाले हे पाप माझ नाहीये. बाळ म्हणजे पाप असत का हो?